मुंबई के मालवणी में सकल हिंदू समाज द्वारा हिंदू जन आक्रोश मोर्चे का आयोजन किया गया। इस आयोजन के प्रमुख रहे भारतीय जनता पार्टी के विधायक नितेश राणे। नितेश राणे जब मालवणी पहुंचे तो जय श्री राम जय घोष के साथ उनका स्वागत किया गया, लेकिन इस मोर्चे के लिए मुंबई पुलिस ने भी कमर कसी और भारी बंदोबस्त लगाकर इस मोर्चे को सफल बनाया। हालांकि किसी तरह का उपद्रव या अनहोनी तो नहीं हुई, लेकिन जिस तरह से नितेश राणे ने इस मोर्चे के दरमियान मालवणी के व्यवसायी मर्चेंट को जमील मर्चेंट को टारगेट किया, वो अपने आप में एक सवाल खड़ा करता है कि आखिरकार मालवणी में इस तरह के भाषण क्यों। तो यह तस्वीरें देखिए कि किस तरह से मालवणी में तमाम हिंदू संगठन के लोग यहाँ हाथ में भगवा झंडा लेकर जय श्री राम जय घोष के नारे लगाते हुए नजर आए। खास बात यह रही कि इस मोर्चे में करीब हजारों की संख्या में हिंदू संगठन के लोग मौजूद रहे। सांसद गोपाल शेट्टी और तमाम भारतीय जनता पार्टी के नेता के साथ बजरंग दल के तमाम युवक और युवतियां इस कार्यक्रम में शामिल रहीं। तो ये तस्वीरें मालवणी की है, जहां पर देख पा रहे हैं जय घोष के साथ यहां नारे लगाए जा रहे हैं। और इसका मकसद यही रहा कि जिस तरह से मालवणी में ड्रग्स माफिया सक्रिय हो गए हैं, भूमि का जो है आवंटन किया जा रहा है, भूमि को जो लेकर जो है अवैध कब्जा किया जा रहा है, उसको लेकर यह मोर्चा निकाला गया है। तो तस्वीरें देखिए क्या कुछ करते हैं। बाप आठवण त्याच्या किती बाप आहे त्याला माहित नाही। एक ते ह्यांचे काढतात दहा दहा पंधरा पंधरा। आज गेलो आपण बघा नाक्यावर ठिचून मिरवणूक काढली, माहित नाही काय त्याला, त्या मर्चन विर्चन बडवायला माहित नाही। आम्ही लोक आलो इथे सगळं माहिती आहे।
पण बिळात लपलं असेल आज चार चौथ्या किंवा पाचव्या बायकोला सांगत असेल आज बोट धरला गेला भाई आज बाहेर निकलूंगा तो वापिस आने का चान्स बहुत कम आहे म्हणून अशा धाक 365 दिवस हिंदूंनी ते ठेवला पाहिजे लक्षात ठेवा ठेवणार की नाही ठेवणार की नाही त्यांचा अली आणि आमचा कोण दाखवणार का नाही ताकद आपले परत परत तुम्हाला इथे नितेश राणेची गरज पडता कामा नाही तुम्ही तुमच्या हिमतीने उभे राहिले पाहिजे समाज म्हणून तुम्ही ताकद दाखवा आज बघा तुम्ही सगळ्यांचा घुसमट होत होती आज आम्ही सगळेजण तुमच्यासाठी इथे आलो आहे हा फक्त मोर्चा नाहीये हा एक संदेश आहे की इकडचा हिंदू बांधव एकटा नाहीये इकडचा हिंदू बांधवाने एकदा आठवण केली तर महाराष्ट्रातला हिंदू समाज तुमच्या मागे उभा करेन एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो तुम्ही फक्त इकडच्या हिम्मत दाखवा आम्हालाही बघायचं हे प्रशासन तुमच्या केवढ्या वाकड्यामध्ये जातात आणि इकडचे कोण काय करू शकत नाही हो हे साहेब बीब हे असलेले साहेब बीब म्हणणारे ना असतील आपल्या घरात इथे कोण ऐकत नाही ते बंगल्यावर लिहिले पुरते आहेत बाकी कोण बाहेर निघणार नाही बघून घेऊ आम्ही कोणाला काय म्हणून ह्या पुढे जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन मला मी फार अपेक्षेने तुमच्याकडे इथे आलेलो आहे तुम्ही हिम्मत दाखवावी जसे आमच्या या राऊतताई सातत्याने हिंदू समाजाची विविध मुद्दे घेऊन लढतायत या एक जसे लढतायत तसे आपण 100 अगर तयार झालो ना तर कोणाची हिम्मत आपल्याकडे वाकड्या नजरेने होणार नाही बघायची होणार नाही त्यांचे बघा त्यांच्याकडे कोणाही वाकड्या नजरेने पाहून फक्त हिम्मत दाखवा अर्ध्या मिनिटात 100 लोक बाहेर येतात की नाही आणि आपल्या लोकांना फोन करायला लागते येतोस का नाही रे जरा गर्लफ्रेंडला घेऊन बाहेर गेलोय ही आपली उत्तर बघा तिथे त्या घाटकोपरमध्ये त्यांचा कोणतरी मुफ्ती नावाचा हा कोणतरी आलेला भडवा त्यांचा काय बोलला तो घाटकोपरमध्ये चेतावणी देऊन गेला आपल्या लोकांना बोला की तुम्हारा वक्त आहे आम्हाला दौर आया आहे गेला बरोबर जेलमध्ये